राजभवन से मिले जो 12 नॉमिनेशन है उनके लिए क्या कहना चाहिए? क्या कहूँगा, राज्यपाल साहब ने कहना चाहिए। इसके ऊपर अजीत पवार साहब ने कल बात की है राज्यपाल से मिलने के बाद, महोदय से मिलने से बात की। राज्यपाल बहुत सकारात्मक है, पॉजिटिव है, और जल्दी ही ये जो 12 नॉमिनेशन है MLC के, उनको मंजूरी मिलेगी। इस तरह का एक पॉजिटिव ऊर्जा लेकर राजभवन से हमारे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, रेवेन्यू मिनिस्टर सब बाहर आए हैं। मैंने उनकी एक तस्वीर भी देखी है, राज्यपाल साहब और मुख्यमंत्री बहुत ही प्रसन्न मूड में एक दूसरे के साथ बात कर रहे हैं। अच्छी बात है कि राज्यपाल और सरकार में अच्छे रिश्ते रहने चाहिए। ये महाराष्ट्र है, महाराष्ट्र में हमेशा इस प्रकार के रिश्ते रहे हैं, कभी राजभवन और सरकार का कभी संघर्ष नहीं हुआ है, राजनीति होना भी नहीं चाहिए, तो हम अच्छी की उम्मीद करते हैं। सर, कोर्ट के बोलने के बाद ये माहौल बदला है, आपको क्या लगता है? देखिए, कोर्ट के बदलने के बाद माहौल बदला है या नहीं बदला है मुझे मालूम नहीं, लेकिन कोर्ट को बोलने की ज़रूरत भी नहीं पड़नी चाहिए, क्योंकि राज्य की सरकार, ठाकरे सरकार, कोई भी अनकॉन्स्टिट्यूशनल काम नहीं करती या नहीं कर रही, ये राज्यपाल महोदय को भी मालूम है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री या कांग्रेस के नेता जो है सरकार में, वो सभी अपने अपने काम में जुटे हैं। राज्य जी संकट से संघर्ष कर रहा है, उसे कोई मार्ग निकालने का काम चलता है, तो राज्यपाल महोदय अगर उसमें मार्गदर्शन करें तो अच्छा रहता है। सर, काल मुख्यमंत्र्यांची आणि राज्यपालांची भेट झालेली आहे, काय वाटतं या भेटीनंतर तरी राज्यपाल निर्णय घेतील का? असं आहे की भेटीच्या संदर्भात निर्णय काय लागेल खुद्द राज्यपालांनीच त्यांच्या कृतीतून दाखवायला हवं। नक्कीच काल खूप दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यानंतर महसूल मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे राज्यपालांना राजभवनात जाऊन भेटले आणि त्यांचे चौघांचेही आनंदी आणि हसरे फोटो प्रसिद्ध झालेले आहेत। त्याच्यामुळे तिकडला माहोल हा किती आनंददायक आणि सकारात्मक होता हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे। हाच माहोल कायम राहिला सकारात्मक, तर मला असं वाटतं की अजित पवार यांनी बाहेर येऊन ते सांगितलं राजभवनाच्या की लवकरच राज्यपाल 12 आमदारांच्या नियुक्त्यांना मंजुरी देते, खरं म्हणजे यात बेकायदेशीर काहीच नाही। मंत्रिमंडळानं घेतलेला निर्णय राज्यपालांना फक्तोल हा किती आनंददायक आणि सकारात्मक होता हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे। हाच माहोल कायम राहिला सकारात्मक, तर मला असं वाटतं की अजित पवार यांनी बाहेर येऊन ते सांगितलं राजभवनाच्या की लवकरच राज्यपाल 12 आमदारांच्या नियुक्त्यांना मंजुरी देते, खरं म्हणजे यात बेकायदेशीर काहीच नाही। मंत्रिमंडळानं घेतलेला निर्णय राज्यपालांना फक्त मंजूर करायचा, त्यांच्यावरती राजकीय दबाव असेल तर त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की मी करू शकत नाही, मला करायचं आहे पण माझ्यावर दबाव, त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। ते एक ज्येष्ठ नेते आहे, ते राजकारणात समाजकारणामध्ये अनेक वर्ष आहे। महाराष्ट्रामध्ये कधीही राजभवन विरुद्ध सरकार हा संघर्ष झाल्याचं इतिहास नाही, तो ह्या निमित्तानं का होतो आहे याचा विचार राजभवनातून व्हायला पाहिजे। सर, हायकोर्टाला शेवटी मध्ये यावं लागलं? हायकोर्टाला मध्ये येण्याची गरज नव्हती, हा एक स्पष्ट असा एक कार्यक्रम होता। 12 जागा रिक्त आहेत विधान परिषदेतल्या, राज्यपाल नियुक्त, मंत्रिमंडळानं शिफारस केल्यावर त्या जागांना मंजुरी देणं हे राज्यपालांचं कर्तव्य असतं घटनात्मकदृष्ट्या। राज्यपालांनी गेल्या 8 महिन्यापासून ते केलं नाही, याचं कारण त्यांच्यावर नक्कीच दबाव, कारण त्याच्यावर सही करू नये असं काही घडलेलं नाही आहे। ते काय गुंड आहेत का, ते बदमाश आहेत का, ते अफगाणिस्तानमधून तालिबानचे ट्रेनिंग घेऊन आले आहेत का, नाही ना, ते या महाराष्ट्रातले सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातले काम करणारे लोक आहेत। जी 12 नावं आम्ही दिली आहेत, ती कोणी कलाकार आहेत, कोणी वक्ते आहेत, कोणी लेखक आहेत, हा कोणी धनगर समाजातून किंवा अन्य जाती जमातीत काम करणारे कार्यकर्ते आहेत, तुम्ही त्यांचा हक्क आणि अधिकार कसे काय मारू शकता? कारण राजकीय दबाव आहे म्हणून मला असं वाटतं की कालचं चित्र पाहिल्यावरती नक्कीच काहीतरी सकारात्मक आहे। सर, पाटील खंजीर खुपसण्याची आता दुसरी प्रतिमा डोळ्यांसमोर येते आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंवर थेट चंद्रकांत पाटील यांनी हल्ला केला, त्याचबरोबर शिवसेना
आम्ही मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाढवली, आमच्यामुळे वाढली असं त्यांचं म्हणणं आहे. काल त्यांनी भर सभेमध्ये हे वक्तव्य केलेलं, काय वाटतं? इग्नोर, दुर्लक्ष केलं आपण, दुर्लक्ष केलं. महाराष्ट्रापुढे खूप मोठी कामं आहेत, मुख्यमंत्री राज्याला पुढे घेऊन जात आहेत. देशामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव पहिल्या पाचामध्ये येत आहे. हे दुःख मी समजू शकतो विरोधी पक्षाच्या नेत्यांचं. त्याच्यामुळे अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आणि सोयीचं आहे. शिवसेनेचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. शिवसेनेमध्ये कधीही पाठीत खंजीर कुपोषणाचे प्रकार बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेपर्यंत केले नाही. मंत्रिमंडळानं घेतलेला निर्णय राज्यपालांना फक्त मंजूर करायचा. त्यांच्यावरती राजकीय दबाव असेल तर त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की मी करू शकत नाही, मला करायचं आहे पण माझ्यावर दबाव. त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. ते एक ज्येष्ठ नेते आहे, ते राजकारणात समाजकारणामध्ये अनेक वर्ष आहे. महाराष्ट्रामध्ये कधीही राजभवन विरुद्ध सरकार हा संघर्ष झाल्याचं इतिहास नाही. तो ह्या निमित्तानं का होतो आहे याचा विचार राजभवनातून व्हायला पाहिजे. सर, हायकोर्टाला शेवटी मध्ये यावं लागलं? हायकोर्टाला मध्ये येण्याची गरज नव्हती. हा एक स्पष्ट असा एक कार्यक्रम होता. 12 जागा रिक्त आहेत विधान परिषदेतल्या, राज्यपाल नियुक्त, मंत्रिमंडळानं शिफारस केल्यावर त्या जागांना मंजुरी देणं हे राज्यपालांचं कर्तव्य असतं घटनात्मकदृष्ट्या. राज्यपालाने गेल्या 8 महिन्यापासून ते केलं नाही, याचं कारण त्यांच्यावर नक्की दबाव, कारण त्याच्यावर सही करू नये असं काही घडलेलं नाही. ते काय गुंड आहेत का, ते बदमाश आहेत का, ते अफगाणिस्तानमधून तालिबानचे ट्रेनिंग घेऊन आले आहेत का? नाही ना. ते या महाराष्ट्रातले सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातले काम करणारे लोक आहेत. जी 12 नावं आम्ही दिली आहेत ती, कोणी कलाकार आहेत, कोणी वक्ते आहेत, कोणी लेखक आहेत, हा कोणी धनगर समाजातून किंवा अन्य जाती जमातीत काम करणारे कार्यकर्ते आहेत. तुम्ही त्यांचा हक्क आणि अधिकार कसे काय मारू शकता? कारण राजकीय दबाव आहे म्हणून मला असं वाटतं की कालचं चित्र पाहिल्यावरती नक्कीच काहीतरी सकारात्मक आहे. सर, पाटील खंजीर खुपसण्याची आपली दुसरी प्रतिमा डोळ्यांसमोर येते आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंवर थेट चंद्रकांत पाटील यांनी हल्ला केला, त्याचबरोबर शिवसेना आम्ही मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाढवली, आमच्यामुळे वाढली असं त्यांचं म्हणणं आहे. काल त्यांनी भर सभेमध्ये हे वक्तव्य केलेलं, काय वाटतं? इग्नोर, दुर्लक्ष केलं आपण, दुर्लक्ष केलं. महाराष्ट्रापुढे खूप मोठी कामं आहेत, मुख्यमंत्री राज्याला पुढे घेऊन जात आहेत. देशामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव पहिल्या पाचामध्ये येत आहे. हे दुःख मी समजू शकतो विरोधी पक्षाच्या नेत्यांचं. त्याच्यामुळे अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आणि सोयीचं आहे. शिवसेनेचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. शिवसेनेमध्ये कधीही पाठीत खंजीर कुपोषणाचे प्रकार बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेपर्यंत केले नाही. बंद दाराआड काय झालं होतं आणि तिथून शब्द कसे फिरवले गेले याला नक्की काय म्हणायचं ह्याच्यात आम्ही आता जात नाही. महाराष्ट्रामधलं वातावरण वेगळं आहे, महाराष्ट्रात जनतेला मदतीची गरज आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे चंद्रकांत दादा पाटील का बयान. सर, मनसेकडून जनरल